नमस्कार स्वागत आहे तुमचं मदर चॉईस रेसिपीज मध्ये आज आपण बघणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या गुळाच्या नक्की बघा सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी गुळ घेतलेलं आहे गुळ या ठिकाणी मी किसून घेतलेला आहे आता घेतलेला गुळ एका पॅनमध्ये मध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी किती घालायचं तर जितका गुळ आहे तितकंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे यानंतर गुळ घातलेलं पाणी गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आता याचा आपल्याला पाक बनवायचा नाही फक्त पाण्यामध्ये गुळ हा वितळला गेला पाहिजे त्यानंतर पाणी थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये गाळून घेऊया त्यानंतर एका बाऊलमध्ये घेतलेलं दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्यात मीठ हे आवश्यक घालावे यामुळे पदार्थाला छान चव येते आता तयार केलेल्या गुळाचं पाणी घालून यामध्ये जसं आपण चपातीचं कणिक भिजवतो तसं याचं कणिक देखील भिजवून घ्यायचं आहे हे बघा कणिक भिजवून झाल्यानंतर यावर एक चमचा तेल लावायचं आहे आणि पुन्हा हाताने व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून मिनिट आपण हे पीठ ठेवून देणार आहोत हे बघा पंधरा मिनिट झालेले आहेत आणि पीठ देखील भिजले गेलेले आहेत आता पिठाचे समा आकारात गोळे तयार करून घेऊया त्यातलाच एक गोळा घेऊन ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तशी याची चपाती लाटून घ्यायची आहे हे बघा नेहमीच्या चपातीपेक्षा मी ही चपाती थोडी जाडच ठेवलेली आहे जेणेकरून तळल्यानंतर पुऱ्या कडक किंवा वातळ होणार नाही त्या नरमच राहतील आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये इथे पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत इथे आपण ग्लासचा किंवा छोट्या वाटीचा देखील वापर करू शकतो मी इथे ग्लासचा वापर केलेला आहे हे बघा या पद्धतीने मी सर्व पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत हे बघा पुरी तुम्ही बघू शकता मी थोडी आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व इथे बनवून घ्यायच्या आहे त्यानंतर गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे पिठाचा गोळा घालून बघितला तर तो लगेच वर येत आहेत याचाच अर्थ आपलं तेल इथे चांगलं तापल्या गेला आहे आता तयार यामध्ये आहेत व झाऱ्याने हलका दाब द्यायचा आहे जेणेकरून पुरी चांगली फुगल्या जाते मीडियम गॅसवर मी इथे पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व पुऱ्या देखील इथे तळून घ्यायच्या आहे जर तुम्ही चॅनलवर प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर खाली दिलेल्या रेड कलरच्या बटनवर क्लिक करून चॅनलला लवकर सबस्क्राईब करा इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत गुळाचा वापर करून देखील पुऱ्या अगदी नरम झालेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद